हेलो गाइस, गुड मॉर्निंग। एंड यहाँ पे देखो कितनी हे गाइस, गुड मॉर्निंग। ये का वेलकम टू आवर न्यू व्लॉग डे फोर फोर डे फोर या थ्री कोई तो होगा। तर गाइस, आज का ब्लॉग खूप लेट स्टार्ट होता है। किती वाजले होता? आता वाजले 12:30। कारण की मला थोडंसं बरं नाही वाटत होतं। आम्ही रात्री गेलेलो होतो ना, काय म्हणतात, त्या बसमध्ये। तर मला थोडंसं असं मोमेंटसारखं होत होतं, तर मग त्यामुळे मला थोडंसं बरं नाही वाटत होतं। तर मला मॅमने आता ते हळदीचं दूध वगैरे करून आणलं, मी गोळी घेऊन थोडंसं झोपला होता। आणि मग आता उठला आणि आता म्हटलं चला तुम्हाला एक्सप्लोअर करून देऊ। आम्ही तिथं राहत होते, तिथं कसं आहे काय नाही ते बघा। आता आम्ही खालती जातो आहे, ईश्वर मॅडम जाते। हळूहळू उतर का। तर हे नदीमध्ये आम्ही जात आहोत, बघा असं उतरायचं इथून। सॉरी, चप्पल घातलेली। तर हे आमच्या कॅम्पच्या समोरच एकदम नदी आहे आणि असे मोठे मोठे पहाडस आहेत। बोल गा, किती छान वाटतंय ना। हो ना, किती मस्त व्ह्यू आहे ना। आणि पाण्यामुळे खूप थंडी वाजते रात्री। आणि जर थोडंसं व्हॉइसचा प्रॉब्लेम वगैरे असेल मला तरी वाटत, पण तरी आला तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या। तर हे बघा शकता तुम्ही, मला किती छान असा नजारा आहे बघ। आणि आमचे फ्रेंड्स आहेत सगळे, बघा इथं जे बसलेले आहेत। हे बघा, हे इकडचे घेतला बाकीचे, हे इकडे ते, आणि हे पण आमचेच फ्रेंड्स आहेत सगळे। चल तर आता आम्ही जातो आहे इथं फिरायला, चल आमच्यासोबत तुम्ही पण। तर आमचं आता देवेंद्र दादा एक काय करतोय काय नाही, उभसलाय फक्त, चिल करतोय। चिल चालू नाही, तू पाय टाकत होता ना पाण्यामध्ये। हो, पण ते थंड आहे। टाक मग, ते थंड आहे म्हणून टाकलं नाही मी। प्लॅन कॅन्सल हो गया अभी, चलो इधर। ये देखो गाइस, ये बंदा कहाँ पे चढ़ा हुआ है, मस्त मजे ले रहा है, मस्त लोकेशन के व्यू लेते हुए, और ये थोड़ी सी स्टाइल मारते हुए, और ये पीछे देखो लड़की आ रही है उसको ताड़ते हुए। ओह सॉरी, ये तो कपल है। ये देखो अभी इधर भी लड़कियों को देखो, ये देखो। यू वेरी चाला ब्रो, यू वेरी चाला। अभी ये बर्फ को थोड़ा सा दिखाते हुए और ये व्यू देखो गाइस, ये प्यारी सी रिवर है हमारे कैंप साइड के पास। यहाँ पे हमारे कैंप, ये कॉटेज। सॉरी हिंदी बोलने के लिए, बट मेरे को भी पसंद है हिंदी बोलना। अभी एक्सीडेंट होते होते बच गए। ज्यादा लड़कियों को देखने के नतीजे। तर गाइस, खूप छान असं मौसम आहे यार इथं, आणि लोकेशन खूपच छान फील होत आहे, मस्त एकदम छान। आणि मुली पण फील होतात मस्त छान। ये देखो 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 ये देखो, ये ब्लॅक ग्लासेस के पीछे जो नजर आहे ना, तो बहुत ही खतरनाक वाली नजर। देखो कैसे कैसे शर्मा गया। अभी क्यों हंसी आई आपको? मराठी क्यों हंसी आई? नहीं, मैं तो हिंदी बोलूँगी। का हसले का हसले सांगा तो, हाँ का हसले आता, हाँ का हसले सांगा। ये देखिए ऐसे ही होता है, ऐसे ही होता है गाइस, असंच होतं गाइस, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं।
त्या मुलींना पाहणार आहे. आता तोंडगा लपवत आहे तिकडे. तर गाईज आता आम्ही इथून नदीजवळून जात आहोत आमच्या कॅम्पकडे, कारण आता खूप वेळ झाला. तर खूप छान आहे यार मनाली यार, खूप छान आहे. नक्की आयात असेल तर. आणि हा आहे तिसरा का चौथा दिवस मला नक्की नाही माहिती. चौथा दिवस आहे आज आणि खूप छान आहे मनाली. आणि माझ्यासोबत आहे सोनाली. चल आता वरती. आता हे टेंट वगैरे बघायचं सर्व. हा व्ह्यू खूपच सुंदर आहे. जिथे आम्ही कॅम्प केलेले आहेत ना, जिथे आम्ही ट्रिप थ्रू आलेले ना, तर जे आमचे टूर मॅनेजर होते त्यांनी केलेले हे कॅम्प वगैरे. तर हे कॅम्प खूपच छान आहे. आता मला लंच करायला बोलवलं, त्यासाठी आम्ही वरती येऊन गेलो. तर मग आता आम्ही जातोय लंच करायला. सर्व इथं बसले, आय थिंक आम्ही लेट झाले तिथं बसले होते. तर हे काय असं विवे बघा. चल हे बघा, आता इथं वरती जेवणाला जायचं आहे. तर आता जेवण करू या आणि मग तुम्हाला भेटूया आणि तुम्हाला सर्व फ्रेंड्सला पण भेटवूया. हे बघा आमचे कॅम्प्स वगैरे. आतमधून पण खूप छान आहे. एका टेंटमध्ये 5 मुलं, म्हणजे असे प्रत्येक टेंटमध्ये 5 मुलं 5 मुली, म्हणजे असे पर्सनल आहेत. मुलींचे वेगळे, मुलांचे वेगळे. बघा जसं की हे आहे, याच्यामध्ये 5 मुलं आहे आम्ही. मग तिकडे येतं लगेच, तिथं 5 मुली लगेच, मुली 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 असं. या साईडला गर्ल्स आहेत आणि या साईडला बॉईज. चला आता आपण जाऊया जेवणाला. चला तुम्हाला माझा रूम दाखवतो. खूपच खराब आहे, खूपच खराब आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुत्त पण काही पडलेलं आहे. तर मी तरीही एक वेळेस दाखवून देतो. हा आहे काही आमचा रूम. इग्नोर करा, शू वगैरे बाग कशी घाण केली. असं आहे मग आमचं छान असं पॉट, असं छान असं कॉटेज. चला आता आपण जातो आहे जेवण करायला. जेवण करायला आणि आता आम्ही तुम्हाला शूट करून आले. हे बघा आमचे मेंबर. सुनील दादा, नाही साहेब, संदीप दादा, अक्का साहेब. मी वॉक करतो कारण की जास्त जेवण जायला पाहिजे. अच्छा, आमच्याकडे बसणार आहे का? हो मग आणि कुठे काय म्हणतो डेंटिस्ट साहेब कुठे आहे? काय लाजवला. त्या गाईस जेवणाला आता आम्ही जेवणाला बसलो आहे एका ताट मध्ये, क्युकी एक ताट में खाने से एका ताटा मध्ये. हम दोनों से खाया नहीं जाता, तो वो मराठी हिंदी तो बोलायला लागू मी काय म्हणतो. बरोबर कसं आहे भाई टेस्ट? एकदम छान. आम्ही एका ताटा त्याच्यासाठी जेवतो कारण आम्ही दोघी पण उरवतो, उष्ट पाडतो, म्हणजे फेकला जाईन त्याच्यापेक्षा. ओके, बाकीच्या मेंबरला भेटवून दे त्यांना. लग भाऊ जेवण कसं आहे? एकदम मस्त. देवन भाऊ एकदम मस्त आहे भाई, कडक आहे. माई साहेब जेवण न बोललेलं बरं. भाऊ तू तुला कसं वाटलं जेवण? मी खाल्लंच नाही, मी मॅगी खाऊन आलो बाहेर. मॅगी खाल्ली का? मी पण मॅगीच खाल्ली. मॅगीच्या अलावा काही खाल्लं का दुसरं?
जय बिंबो जय बिंब परत परत हाँ बोल विचार तो सही जेवण कसं आहे चांगलं आहे दगड पत्र मैम 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 हमारे ब्लॉग के लिए दो हाय गाइस खाना कैसा था मैम खाना बहुत बढ़िया था थोड़ा बहुत मैं थक भी चुकी हूँ क्योंकि सब लोगों की रिस्पॉन्सिबिलिटी मेरे ऊपर है एंड बट आई एम हैप्पी एंड ऑल आर हैप्पी और आज हम जा रहे हैं मॉल रोड घूमने के लिए वी डू शॉपिंग स्ट्रीट फूड एंड अ लॉट मोर टू एक्सप्लोर इसके लिए बने रहिएगा हमारे ब्लॉगर के साथ बाय थैंक यू मैम काय करते भाई तू काहीच मी जेवण वाढून घेतोय तिला दाखव ती ती बोलणार अच्छा दोन मिनिट पाहिजे अक्का साहेब जेवण कसं आहे बोर नाही झाले का तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे ताई परत परत ते एक वेळा परत खूप छान जेवण आहे आणि मला असंच रोज मिळलं पाहिजे घरी पण मला असं जेवण मिळत नाही ते इतकं छान जेवण आहे थँक्यू सो मच जेवण कसं आहे खूप छान हो जेवणावरून मला असं वाटतं की इकडे पनीर आणि बटाटे शिवाय दुसरं काही भेटतच नाही चार दिवसापासून बाहेर मैद्याची रोटी घरी घरी चांगली भेटते हो बारीक ना ती आईच्या आजची हे झाड आहे हे असे आपल्याकडे कुत्र्याला का वाटतं का वाटत कसं वाटतंय जेवण करून एक नंबर आहे भाई रोजच बटाटे खात आहे मी बटाटे खाऊन खाऊन आज अडून गेला आणि माझे बटाटे खाऊन मन भी भरलं पोट घालून ओके आणि पोळी अशी दोघे तोडून खायची आहे मैद्यावाली पण मग एक रिव्ह्यू बटाटे अवॉइड करणार आहे डोक्यात बसल्यासारखे झाले बटाटे अजिबात तरी अजून कुछ नाही भाई जिंदा आहे खार आहे बस खार आहे जी रे आता मग कुठे फिरायला जायचंय आता काय माहिती पाहिजे त्याच्या चिंतित मॉल रोड हाँ आता आम्ही जाणार आहे मॉल रोड ओके फर्स्ट टाइम चांगला थोडी कसं आहे ती जेवण आजचं टिकटिक आहे आयुर्वेदिक कसं आहे मी जेवत असणार एक असं नाही सॉरी सेरस कसं आहे रे भाई हाय भाई काहीतरी दे आर जस्ट गिविंग अस दिस फिका फिका फूड गाइस वी डोंट लव इट यू नो ओके हम आए दिन से सिर्फ यही खा रहे हैं दाल चावल हमको पता इट डेंट वर्थ इट यार ना अटल टनल ना सिसु सिसु मिल जाते हैं लोग शिट नो सिसु सिसु नहीं है एल थैंक यू बोल बेचारा एल थैंक यू बोल भाई थैंक यू भाई सर्विस अच्छी थी ओके भाई के चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो रिव्ह्यू क्या खाने का रिव्ह्यू सीरियसली नहीं थोड़ा फार बहुत बकवास होगा मेरा रिव्ह्यू इनको आलू और पनीर के अलावा कुछ मिल ही नहीं रहा है पत्ता आलू और पनीर आलू पत्ता बात आनी पनीर आनी अभी तक मेरा आलू फेवरेट था बट अब से आलू फेवरेट है बेबी चला यार मोमोज खाऊ मोमोज खाऊया चला आम्ही जाऊन आलो मोमोज मस्त होते तुम्हाला बोलवलं पण तुम्ही आम्ही फोटोशूट करतो फोटोशूट आम्ही तुमचा केला आहे 100x झूम मध्ये पैसा आहे ना दाखव रे पाला पाला मस्त आहे चला आता भेटूया पुढे वन स्टार वी आर गोइंग टू ओवर मनाली आम्ही आता जात आहे ओल्ड मनाली आणि कुठे जात आहे का मॉल रोडला मॉल रोड फिरायला
चला तुम्ही पण आमच्या सोबत चला तुम्ही पण आमच्या सोबत चला तुम्ही पण आमच्या सोबत बघा आमची बस आलेली आहे ओ नो आलंच नाही सर ही आमची बस आलेली इथं आम्ही जातोय हे बघा सुंदर सुंदर नजारे हॅलो आपण कुठे आलो होता मॉल आम्ही आता आलेलोय मनालीला मॉल रोडला फिरायला आणि आता आम्हाला चालायचंय 4 किलोमीटर पैदल आणि पहिलेच पायांची लागलेली वाट एकदम बेकार बेकार डायरेक्ट छाले आलेले पायाला खूप जास्त आणि तरी पण आम्ही चालणार आहोत पायदळ पण आज 2 दिवसापेक्षा आज जरा वातावरण मोकळं असल्यामुळे आम्हाला आज खूप मन भरून फिरता येत आहे बाकी 2 दिवसापासून पावसामुळे आमची पूर्ण वाट लागलेली होती फिरायची बट आज मौसम सोसो है तो हम लोग आज बहुत फिर रहे वाह वाह अपकमिंग व्लॉगर है ये गाइस सो मिलते आगे शॉपिंग करते वक्त चलो गाइस अरे बाप्पा काय बोल चिनी मिनी लोक जमन देखा की विचारांना बघ चिनी मिनी लोक आईज आम्ही जस्ट आता आले हां ओल्ड मनालीला हे बुद्धाचं वेगळं रूप दाखवलं म्हणजे काय ते आता काळामध्ये ओत गेलं ना लांबा होत गेलं लांबा मनाली की पानी पूरी गाइस आता जस्ट आम्ही बौद्ध विहार मधून निघालो इतकं शांत झालंय मन इतकं शांत झालंय पूर्ण मनालीचं जे हे होतं सर्व काही सर्व स्ट्रेस वगैरे सर्व काही निघून गेलं आता आम्ही जस्ट आलो होतो मनाली मध्ये ना बघा खूप छान होत आम्ही योगा नाही मग बरं या गाईज मनालीचे मोमोज खायला अर्धा खाल्ल्यानंतर आठवण आली व्हिडिओ ओके काय भारी येतोय चला आता सोनू मॅडम ने टफी घेतलेली वाईट लाला मनाली जितकं फिरताय तितकं कमी गाईस सुनील दादा जितकं फिरायसारखं आहे तुम्ही जितकं फिरशान तितकं फिरायसारखं आहे मग आता आम्ही इथं आलेलो आहे गाईज आम्ही केव्हाचे इथं फिरतोय फक्त लोकेशनमध्ये आम्हाला मध्ये जायचं आहे हिला व्हिडिओ काढायला आवडतं म्हणून चला इकडे नाही म्हणे सुनील दादांनी लावलेला आहे आपला तपास तर बघूया आता चलो चल गर म्हणे
काय आम्ही ते जिथं शोधत होते हो बापरे म्हणजे आम्ही जे शोधत होते ते आम्हाला मिळालं ते गार्डन आहे काय दादा तिथं काय माहिती कुठला पक्षी मोर सारखं दिसत छान जीव घाबरतो त्याला जवळून पाहणं पहिल्यांदा मागे कर ग बाई हे बघू शकतो मोर 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 ते आपल्याला बघते आपल्याला बघते हे मोर हाव आर यू मोर इकडे मोर वाव किती क्यूट आहे ते याच्यात दिसत नाही बघा आला खोलते 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 खोल 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 रे खोल रे ये ये खोल 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 गाईज आम्ही एक गाईड पण केलेला आहे हे बघा गाईड आम्हाला फिरवतोय तो आम्हाला फिरवतोय तो आला इकडनं जायचं तर चला आता आमचा इथून जायचा टाइम झालेला आहे हे बघा आमचा गाईड आमचा गाईड बघा हां आता मोमोज खाल्लेले होते तर मग ते जिरवले आता आणि आमचे हे फोटोज आम्हाला पडले फोटोज आणि व्हिडिओ 60 रुपयामध्ये तर आता आम्ही इकडनं जातो घरी आणि आता आम्ही गाडीजवळ जाऊ आमच्या बसजवळ आणि तिथून निघू कुठं जायचं का दादा आपल्याला दादा हिला बघा हिला खूप झोका आवडतो त्यामुळे ते बोला झोका मला खूप आवडतं खेळायला आणि अशा ठिकाणी झोका भेटला मला त्यासाठी खूप बेस्ट गोष्ट झाली मला बिलकुल पण आवडत नाही म्हणजे असं मी इथे जर बसला की मला होते चक्कर सारखं चक्कर चक्कर त्याच्यामुळे मग मी आता इथे साईडला बसतो आता आम्ही तिथून त्या जागेवरून विदा घेतलेली आहे कारण की आमचा टाइम होत आहे आता घरी जायचा आम जंगलचे बाहेर निघाल गे आणि समोर व्ह्यू बोलला जंगलचं बाहेर निघाल गे मी हा ती काय हे भगवान गाईज आम्ही आता आलेलो आहे हॉटेलमध्ये सूप खायला आम्ही सुनीलला सण करता क्रांती मॅडम आणि मी पवन आपल्या जळगाव मध्ये थंड पाणी भेटलं कसं मन खुश होऊन जात आणि मनाली मध्ये एक गरम पाणी पित आहे तर खुश होऊन जात आहे बघा खुश हे बघा दिलखुश मठा दिलखुश पाणी दिलखुश पाणी मनाली का दिलखुश पाणी इतकं इतकी थंडी आहे खूप जास्त बहुत दूध पितोय या गरम गरम सूप प्यायला मनचाव सूप कसा आहे पिऊन सांग कसा आहे बरोबर नाही बरोबर नाही मीठ कमी मीठ कमी मीठ मान गाईज बरोबर नाही म्हणे या हॉटेलमध्ये जा नका गाईज बरोबर नाही गाईज इतका चांगला नव्हता तो सूप म्हणजे पूर्ण असा इतका खासच नव्हता काहीच चांगलाच नाही लागत होता बिलकुल पण 400 रुपयाचा सूप गाईज तर आम्ही मॉल रोडवरून डायरेक्ट आलो होतो कॅम्पमध्ये आणि कॅम्पवरून आलो डायरेक्ट जेवायला तर आज खूप नाही नाही आज खूप त्यांनी मन जिंकून घेतलं आमचं कारण की त्यांनी बनवला शिरा शिरा महाराष्ट्राचा फेमस आहे बघा शिरा चावल पनीर पनीर हे फर्स्ट बाईट तो हे फर्स्ट बाईट येतो देखो आप रिॲक्शन मेरा
हाँ 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 स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंटी अब सर भाई भारी भाई एक नंबर है सुपर है क्रांति दी व्हाट्स योर रिव्यू इट्स रियली नाइस ब्रो अच्छी रेस्पोंड पर माय इंग्लिश इज वेरी पुअर I know you know suicide. English suicide you. English suicide. Me sorry. Me sorry. Oh my god! Wow! कसा आहे रिव्ह्यू जेवणाचा रिव्ह्यू काही एकदम छान काय आज आज राईस राजमा चावल ठीक आहे समजलं बाई कसं वाटलं जेवण बाईशी राय मग माझं मन भरून गेलं मला तुझं खातुला खाताना पाहून पोट भरून गेलं बाई काय काय रे बाई जेवण एवन बाईट बाईट सुपर बाईट एक व्हेरी गुड फूड इज व्हेरी गुड त्याला आवडलं म्हणजे मी वरणाच्या जागी पण पनीरची भाजी खाऊन घेतली पूर्ण त्यांचे पैसे वसूल झाले ओके कसं वाटलं भाई मजा आली भाई इट वॉज व्हेरी गुड अँड व्हेरी डिलिशियस हो मनाली केक हजार स्टील वी आर इटिंग कसं वाटलं भाई जेवण एक नंबर भाई एकदम गुड खराब रिव्ह्यू दिले तरी चालेल भाई काय म्हणतो भाऊ जेवण जेवण कसं आहे जेवण जेवण काय झाला मैम मैम खाने का रिव्यू खाना अभी हाल फिलहाल तो मैंने सिर्फ एक रोटी ली है खाऊंगी तो पता चलेगा वैसे चार दिन से बहुत बढ़िया खाना है घर जैसा खाना है लग ही नहीं रहा है कि हम कहीं बाहर का खाना खा रहे हैं सो द फूड इज़ बेस्ट थैंक यू इन लोग ने बहुत अच्छी मेहनत की है ठीक है मैम सुन हो गया सुन का मतलब अलग रहता सुन मतलब रिएक्शन है इसके ऊपर बुरी आपका क्या रिएक्शन है इसके ऊपर मैं सांग रहा हूँ मैडम का एक इनर अरे थाम रे क्या चल रहा है ज्यादा ना मैं चांगला रिव्यू दे रहा हूँ तुम लोग ना चांगला रिव्यू दे चांगला रिव्यू दे अच्छा क्या रुकते लगे समझ चांगला रिव्यू दे जाओ जाता कैंसर विशाल भाई खाना हो गया क्या आपका कैरियर है इसके ऊपर इस बारे में पंजाबी में पंजाबी में चप्पा चप्पा डूबी डूबी राबा राबा ला 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 पंजाबी में रिव्यू वो स्टोरेज फुल कर रहा है बाहर में दाओ बे वाह किसको बोले इसको बोले इसको बोले ना नहीं इसको बोले नहीं बोलने वाला किसी को भी नहीं बोली मैं ये जो जनरल में बोला हां ये बंद कर जाली का शांत था स्टोरेज का लिप फुल कर रखते है नहीं मतलब मैं इंटरव्यू क्यों दिया चंगा वाला टूट मैम सिर्फ एक बार मैम एक बार नहीं रे जेवदा सांग का रे तू काय घातलं हे तुझी चप्पलचा रिव्ह्यू घे अरे बाप ते आमच्या रूमच्या बाहेर पडले लागते काय कोण रे यार ऐसा क्यों कर रहा है